आणि महत्त्वाची मोठी बातमी आहे, दत्ता दळवी प्रकरणामध्ये कोर्टाने 11 वाजता पोलिसांचं म्हणणं काय आहे याविषयी विचारणा केली होती। 2 तास उलटले तरीही त्यांनी अजून म्हणणं मांडलेलं नाही असं विधान आमदार सुनील राऊत यांनी केलेलं आहे। काय सांगाल सर, आपल्या भागामध्ये आपल्या हद्दीमध्ये मिरचीची कूड फेकली आली डोळ्यामध्ये, काय नेमकं प्रकरण आहे? त्याच्यामध्ये जो रेकॉर्डरचा आरोपी आहे त्याच्यावर त्या दिवशी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो, परंतु तो इथून फरार झाला होता आणि जालना जिल्ह्यामध्ये जाऊन तो लपून बसला होता। मग आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही त्या आरोपीला जाऊन त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन काल खूप माननीय न्यायालयासमोर हजर केलं असतं। त्याच्यावर दत्ता गणपत रोकडे याच्यावर म्हणजे जवळपास 12-13 गुन्हे दाखल आहेत आणि आता सध्याला त्याला एमसीआर केलेलं आहे आणि त्याची कारागृहामध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाने रवानगी करण्यात आलेली आहे।